नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पश्चिम बंगालच्या अधोगतीला डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका. गोव्यामध्ये आजपासून 9व्या संरक्षण सामग्रीच्या डिफेन्स एक्स्पोचं आज होणार आयोजन, 47 देशांचा समावेश. पाकिस्तानात लाहोरमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 69 ठार, 300 अधिक जखमी. ऐतिहासिक पलमायरा शहराची इसिसच्या विळख्यातून मुक्तता करण्यात सिरियन लष्कराला यश. आणि विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीनं ऑस्ट्रेलियाला नमवत भारत T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. पश्चिम बंगालमध्ये गेल्या 5 वर्षात कोणताही नवा उद्योग आला नसून डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसनं या राज्याला उद्ध्वस्त केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते काल पश्चिम बंगालमध्ये खरगपूर इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. 34 वर्षांच्या राजवटीत पश्चिम बंगालची अधोगती झाली, त्यानंतर ज्या अपेक्षांनी जनतेनं तृणमूल काँग्रेसला कौल दिला त्या अपेक्षांचा या पक्षानंही भंग केला असं ते म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या केवळ वृत्तीत बदल झाला असून राज्याची स्थिती आहे तशीच आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. केरळमध्ये एकमेकांविरोधात लढणारे डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हातमिळवणीबाबत त्यांनी टीका केली. राज्यातली जनता हा विश्वासघात कधीही सहन करणार नाही असं पंतप्रधान म्हणाले. संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशानं गोव्यामध्ये बेतुल इथं 9व्या डिफेन्स एक्स्पो या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात तब्बल 47 देशांमधील 1000 कंपन्या सहभागी होणार आहेत. मेक इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यापूर्वी झालेल्या प्रदर्शनाच्या तुलनेत यंदा देशी विदेशी कंपन्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या प्रदर्शनात विविध विषयांवरील परिसंवादाचं देखील आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. उत्तराखंडमध्ये लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीला काँग्रेस उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी वार्ताहरांना दिली. उत्तराखंडमध्ये राज्य विधिमंडळ स्थगित करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली. शनिवारी रात्री झालेल्या तातडीच्या बैठकीत उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला होता. 1 एप्रिलपासून अर्थात 9व्या आर्थिक वर्षापासून कराव्या लागणाऱ्या खर्चाचे अधिकार सरकारला विनियोजन विधेयकामुळे मिळतात, पण विधानसभेत ते मंजूर न झाल्यास आपोआपच सरकारला पायउतार व्हावं लागतं. मात्र 18 मार्चला विनियोजन विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी विरोधात मतदान केलं आणि मतविभाजनाची मागणीही केली, पण तरीही हे विधेयक मंजूर झाल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं. त्यामुळे घटनेची पायमल्ली झाली असून या सरकारनं सत्तेवर राहण्याचा अधिकार गमावला असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. हरीश रावत सरकारनं बहुमत गमावल्यानंतरही सत्तेवर राहणं हे अवैध आणि अनैतिक होतं असंही जेटली म्हणाले. पाकिस्तानात लाहोरमध्ये काल शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात 69 जण ठार आणि 300 अधिक जण जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाहोरच्या पूर्वेकडे असलेल्या गुलशन इकबाल या लोकप्रिय उद्यानात हा स्फोट घडवण्यात आला. अनेक ख्रिस्ती बांधव इस्टरच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जमले असताना उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच आत्मघातकी दहशतवाद्यानं स्वतःला उडवून दिलं असं लाहोरचे पोलीस उपमहासंचालक हैदर अश्रफ यांनी सांगितलं. या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या स्फोटाचा निषेध केला. सीरियामधल्या ऐतिहासिक पलमायरा शहराला इसिसच्या ताब्यातून परत मिळवण्यात सिरियन लष्कराला यश आलं आहे. जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली अनेक ठिकाणं या शहरात असल्यानं तिथल्या इसिसच्या प्रभावामुळे या वास्तूंना धोका निर्माण झाला होता. त्याबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत होती, मात्र रशियाच्या हवाई कारवाईच्या पाठबळाच्या जोरावर सिरियन लष्करानं आपली आगेकूच सुरु ठेवत हे महत्वाचं शहर ताब्यात मिळवलं. या धुमश्चक्रीत इसिसचे 400 सदस्य मानले गेले. पैलमारावर मिळालेला हा विजय अतिशय महत्वाची कामगिरी असल्याचं मत सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी व्यक्त केलं आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी देखील या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्याकरता तयार करण्यात आलेल्या धोरणाला लवकरच मान्यता दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त नागपुरात भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग साहित्य कला आणि उद्योजकता संमेलनाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले आणि दिव्यांग उद्योग भूषण पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. परिवर्तन तिमिरातून तेजाकडे या शासन निर्णय संग्राहिकेचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या 18 महिन्यांच्या कालावधीत राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी 27 महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी या विभागाचं कौतुक केलं. जुन्या आणि निस्वार्थी कार्यकर्त्यांमुळेच भाजपा वाढीला लागला असून सर्व नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदांमध्ये पक्षानं वर्चस्व निर्माण केलं असल्याचं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नागपूर इथं विजयोत्सव 2016 या कार्यक्रमात बोलत होते. आमदार गिरीश व्यास यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाच्या या वाटचालीचं श्रेय पंडित बच्छराज गिरीश व्यास यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना जात असल्याचं गडकरी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर प्रवीण दटके आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. गिरीश व्यास यांच्या रुपानं विधान परिषदेला विविध प्रश्नांचं निराकरण करणारा नेता मिळाला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी एका कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या राज्यातील शेतकरी फळबागांच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करत आहेत. विदेशातल्या निर्यातीची माहिती घेऊन नैसर्गिक पद्धतीनं फळबागांचं नियोजन केल्यास कमी खर्चात आणि कमी पाण्यात भरघोस उत्पन्न घेता येतं. याचा प्रत्यय निघोजच्या पितापुत्रांनी फुलवलेल्या द्राक्ष बागेकडे पाहून येतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या निघोज इथं अमृत रसाळ आणि राहुल रसाळ या पितापुत्रांनी आपल्या 7 एकर जमिनीवर सोनाका आणि थॉम्सन जातीच्या द्राक्षांची लागवड केली. 2005 सालापासून त्यांनी द्राक्ष पिकांच्या निर्यातीला सुरुवात केली. त्यासाठी पीक नियोजन, जमिनीच्या आतून ठिबक सिंचन, घरीच निर्माण केलेल्या नैसर्गिक खतांचा वापर, पाण्याचा काटेकोर वापर अशा उपाययोजनातून निर्यातक्षम द्राक्षांची निर्मिती झाली. ट्रायको, बॅसिलो, सुडोमोनस, मॅट्रिझम, बॅसिलस यासारख्या मित्र बुरशीमध्ये आम्ही ते रोप पूर्णपणे त्याच्यातून भिजून घेऊन ते लागवड करतोय. म्हणजे आम्ही सगळं जीवाणूंचा हे प्रिव्हेंटिव्ह वापर आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त जीवाणूचा रिझल्ट आला आहे. झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात जास्त आम्हाला जाणवते. शेतकी पदवीधर असलेल्या राहुल रसाळ यांनी आपल्या बागेतल्या मातीचा अभ्यास करून खत, पाणी पुरवठा याचा बारकाईने विचार केला. त्याबरोबरच निर्यातीसाठी आवश्यक त्या सर्व अटी शर्तींचाही अभ्यास करून त्यासाठी मेहनत घेतली. परिणामी नियोजन, अथक मेहनत आणि अभ्यास याच्या जोरावर फळबागांच्या शेतीत भरघोस यश मिळू शकतं याचा वस्तुपाठच या पितापुत्रांनी घालून दिला आहे. राज्य सरकारच्या औद्योगिक धोरणात एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात दलित वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. दलित इंडस्ट्रीयल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या परिषदेची काल मुंबईत सांगता झाली तेव्हा ते बोलत होते. विविध क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी याकरता राज्य सरकारनं अनेक उपयुक्त निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येत आहेत. या निर्णयांचा फायदा दलित समाजातल्या तरुणांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी काल विद्यमान वित्तीय वर्षासाठीचा 2048 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक विकासकामांसाठी तसंच विशेषतः रस्त्यांच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. पाणीपट्टीच्या दरात महापालिकेनं कोणतीही वाढ केलेली नाही. या वित्तीय वर्षात मीटरनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्याद्वारे 150 कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचं राऊत यांनी सांगितलं. या वर्षभरात 2 लाख नळ जोडण्या पूर्ण करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले. नागपुरातल्या नद्यांच्या आणि तलावांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
धार्मिक आणि जातीय सलोखा कायम राहिला तरच राज्याचा विकास होऊ शकेल असं मत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात विद्यापीठ अनुदान आयोगानं उभारलेल्या क्रीडा प्रशिक्षण सुविधा केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन दिलं त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते देशपातळीवरचे गुणवंत खेळाडू बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात नृसिंहवाडी इथं वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पहिल्याच दिवशी 400 रुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. दत्त देवस्थान आणि प्रभूज होमिओपॅथिक संस्थेच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. देवस्थानचे शशिकांत पुजारी सोमनाथ काळू पुजारी यांनी गोरगरीब भाविकांसाठी मोफत वंध्यत्व शिबिराचं आयोजन करून समाजसेवेचं व्रत जोपासल्याचं सांगितलं. प्रजूट होमिओपॅथीचे डॉ अशोक प्रभू डॉ सुनील पटवर्धन डॉ किशोर ठाणेकर यांनी रुग्णांना मोफत उपचार करून त्यांना मार्गदर्शनही केलं. लहान होळी स्मशानभूमीला गोवऱ्यादान असे उपक्रम देणाऱ्या कोल्हापूरकरांनी मोफत अंत्यसंस्कार हा उपक्रम राबवला आहे. मोफत अंत्यसंस्कार करणारी कोल्हापूर ही पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. महापालिकेच्या हद्दीत 4 ठिकाणी स्मशानभूमी असून मोफत अंत्यविधीसाठी 35 लाखांची वार्षिक तरतूद करावी लागते. मात्र होळीच्या गोवऱ्या अंत्यविधीसाठी दान करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून यावर्षी एकट्या पंचगंगा स्मशानभूमीला 3 लाख गोवऱ्या दानस्वरूपात मिळाल्या आहेत. गेली 15 वर्ष हा उपक्रम सुरू असून यामुळे पालिकेच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे. शहरातल्या 40 मंडळांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. जिगरबाज विराट कोहलीच्या आणखी एका दमदार खेळीच्या जोरावर भारतानं काल आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पंजाबमध्ये मोहाली इथं झालेल्या या सामन्यात भारतानं आणखी एक कठीण विजय खेचून आणला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरुवातीनंतरही 160 धावात रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवलं. मात्र अतिशय धीम्या होत जाणाऱ्या या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात ही धावसंख्या गाठणं अतिशय कठीण होतं. त्यातच भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांनी पुन्हा एकदा बेजबाबदार फलंदाजीचं दर्शन घडवल्यानं विराट कोहलीवरच आव्हान कायम राखण्याची जबाबदारी आली. सुरेश रैना आणि युवराज सिंग यांच्या साथीनं धावफलक हलता ठेवण्याचं काम कोहलीनं सुरु ठेवलं. मात्र सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेली धावगती वाढत असताना शेवटच्या 5 षटकात त्यानं सूत्र हाती घेतली आणि अचूक गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना निष्प्रभ केलं. त्याला कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं चांगली साथ दिली. या जोडीनं 5व्या गड्यासाठी निर्णायक 67 धावांची भागीदारी केली आणि भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. केवळ 51 चेंडूत नाबाद 82 धावा करणाऱ्या विराट कोहलीलाच सामनावीराचा किताब मिळाला. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक गारांसह काही ठिकाणी पाऊस पडेल. मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालच्या अधोगतीला डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका. गोव्यामध्ये आजपासून 9व्या संरक्षण सामग्रीच्या डिफेन्स एक्स्पोचं आज होणार आयोजन. 47 देशांचा समावेश. पाकिस्तानात लाहोरमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 69 ठार 300 अधिक जखमी. ऐतिहासिक पलमायरा शहराची इसिसच्या विळख्यातून मुक्तता करण्यात सिरियन लष्कराला यश. आणि विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीनं ऑस्ट्रेलियाला नमवत भारत T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.